छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संजय राऊत आपले विचार मांडत म्हणाले, आजही आम्ही दिल्ली पुढे झुकणार नाही, शरण जाणार नाही। तेव्हा औरंगजेब होता, आता दुसरे कोणी आहेत। त्या काळात देखील महाराष्ट्रातले फितूर आणि गद्दार औरंगजेबला मदत करत होते। आजही तसेच फितूर आणि बेईमान दिल्लीला मदत करत आहेत आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाव घालत आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली। आज छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष महान योद्धा महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा स्वाभिमान अशा छत्रपती शिवरायांची जयंती आहे। छत्रपती शिवरायांकडून महाराष्ट्र एकच गोष्ट शिकला, तुमचे स्वाभिमान, तुमचे स्वाभिमान। मरण पत्करून पण शरण जाणार नाही हा जो बाणा आहे शिवरायांचा, तो महाराष्ट्रानं कायम जपला। आणि आजही आम्ही जे काही ताट कण्यान आणि बाणान उभे आहोत, झुकणार नाही दिल्ली पुढे, शरण जाणार नाही दिल्ली पुढे। तेव्हा औरंगजेब होता, आज दुसरं कोणी असतं, पण दिल्लीनं कायम महाराष्ट्राला झुकवण्याचा प्रयत्न केला। आणि जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उसळून मानातून तलवार काढून लढत राहिला। आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतूनच महाराष्ट्र लढतो आहे। त्या काळातसुद्धा महाराष्ट्रातलेच काही फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते शिवरायांच्या विरुद्ध, बरं का, कारस्थानं करत होते। आजही नेमकी तीच परिस्थिती आहे। दिल्लीने इकडलेच लोक फितूर केले आहेत, बेईमान बनवले आहेत, आणि ते फितूर आणि बेईमान आमचा मराठी बाणा, मराठी स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता, बरं का, ह्याच्यावरती घाव घालत आहेत। पण तरी त्या काळातसुद्धा महाराष्ट्रातलेच काही फितूर आणि गद्दार औरंगजेबाला मदत करत होते शिवरायांच्या विरुद्ध, बरं का, कारस्थानं करत होते। आजही नेमकी तीच परिस्थिती आहे। दिल्लीने इकडलेच लोक फितूर केले आहेत, बेईमान बनवले आहेत, आणि ते फितूर आणि बेईमान आमचा मराठी बाणा, मराठी स्वाभिमान, महाराष्ट्राची अस्मिता, बरं का, ह्याच्यावरती घाव घालत आहेत। पण तरीही महाराष्ट्र उभा आहे आणि महाराष्ट्र लढत राहील। हा सह्याद्री आहे, हिमालयाच्या बरोबरीनं लढत राहील। हिमालयाचं रक्षण करणं सह्याद्रीचं प्रथम कर्तव्य आम्ही मानतो। आणि कोणी महाराष्ट्राला कमजोर करत समजत असेल तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुन्हा समजून घ्यावा। आजच्या युगातला औरंगजेब तुम्हाला कोण वाटतं? आहेत ना, आहेत ना, औरंगजेब आहेत, सूर्याजी पिसाळ आहेत, जयचंद आहेत, ते महाराष्ट्रातच आहेत। त्यांना महाराष्ट्रापेक्षा दिल्लीच्या तख्तावर बसलेले महाराष्ट्रद्रोही हे प्रिय वाटतं। मराठी भाषेचे शत्रू ज्यांना मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेला ज्यांनी विरोध केला, कोर्टात गेले त्यासाठी, असे लोक हे औरंगजेबाची इकडले हत्यार आहेत, हे महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्रद्वेष्टे। त्यांच्या पाठीशी इकडले गद्दार उभे आहेत आणि दिल्लीचं तख्त उभं आहे, पण हे तख्त फोडण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे। त्यांचा कोठार बाहेर काढणार